गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. अनोळखी तरुणाशी फेसबुकवर मैत्री करणं वाळपईच्या अल्पवयीन मुलीला महागात पडलं. दोडामार्ग तालुक्यातल्या एका तरुणानं या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सोशल मीडियावरील फ्रेंडशिपच्या नादात अनेकांची फसवणूक होते. काही दिवसापूर्वी उसगाव इथल्या एका अल्पवयीन मुलीनं दोघा तरुणांशी फेसबुकवरून मैत्री साधली आणि त्यांच्यासोबत ती फिरायला गेली. त्यांनी दिवसभर अनेक ठिकाणी भेटी दिल्या आणि निरोप घ्यायची वेळ आली तेव्हा दोन्ही तरुणांनी तिच्यावर अतिप्रसंग केला. याची वाच्यता तिनं पालकांकडे केल्यानंतर गुन्हा नोंद झाला आणि दोघाही युवकांना जेरबंद करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्या मुलीच्या विश्वासाला मोठा तडा गेला होता. याच घटनेची पुनरावृत्ती घडली. वाळपईत राहणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीची दोडामार्ग तालुक्यातल्या 31 वर्षीय तरुणाशी फेसबुकवरून ओळख झाली. त्यानं तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तिनंही त्याला होकार दिला पण त्या तरुणानं मणेरी दोडामार्ग इथल्या घरी नेऊन तिचा विश्वासघात करत तिच्यावर बळजबरी केली. ही मुलगी शुक्रवारी घरातून निघून गेली होती. ती घरी न आल्यानं तिच्या वडिलांनी दुसऱ्या दिवशी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून तिचं लोकेशन ट्रेस केलं आणि अक्षय नाईक या युवकाला अटक करून मुलीची मुक्तता केली. अपहरण करून जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. मैत्री ही विश्वासावरच टिकून असते. मात्र डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवण्याचे दिवस उरलेले नाहीत. सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर मैत्रीत त्याचं रूपांतर होणं साहजिक आहे. पण याचा अर्थ अनोळखी माणसावर विश्वास ठेवून आयुष्य पणाला लावणं अयोग्य. त्यामुळे अशी मैत्री एका सुरक्षित अंतरापर्यंतच ठेवायला हवी. अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.